आताच स्थानिकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांच्यासाठी कोणतरी देवदूत म्हणून आलेला होता आणि ते त्यावेळेला बाहेर पडले म्हणूनच त्यांचा जीव वाचलेला आहे. तर यांना अलर्ट करणारा त्यांच्यासाठी जो देवदूत होता त्या स्वप्नील शिर्केला जय महाराष्ट्रानं शोधून काढलेला आहे. इमारत कोसळण्यापूर्वी ज्यावेळेला मोठा आवाज आला होता त्यावेळेला स्वप्नीलचं ऑफिस तळ मजल्यावरती होतं, मात्र तो अवघ्या 5व्या मजल्यापर्यंत गेला आणि नागरिकांना अलर्ट केलं, दरवाजे खिडक्या वाजवून त्यांना त्यांनी बाहेर यायला सांगितलं आणि त्यामुळेच अनेकांचे जीव वाचलेले आहेत. मात्र हे सगळं करत असताना शिर्केच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. स्वप्नीलवरती आता सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याच्याशी रुग्णालयातला संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी सचिन कदम यांनी. महाड इमारत दुर्घटनेमध्ये जे माणसं गाडली गेलेली आहेत, ती गाडलेल्या गेलेल्या माणसांना वाचवण्यासाठी जे देवदूताचं काम केलं तो स्वप्नील शिर्के आपल्या सोबत आहे. नक्की त्याने कशा स्वरूपात काम केलं आणि कशा स्वरूपात लोकांना वाचवलं हे तो सांगतोय. तो स्वतःही या अपघातात जखमी झाला आहे. स्वप्नीलकडनं आपण जाऊन घेऊन घ्या, नक्की नक्की घटना घडली कशी आणि त्यांनी लोकांना वाचवलं कसं, काय ते नक्की काम केलं. स्वप्नील काय काम केलंस तू? मी मेन ऑफिसमध्ये बसलेलो, ते एक मॅडम आली सांगायला की स्वप्नील भाऊ की बिल्डिंग आपली पडत आली. मी लगेच तिथल्या तिथे चप्पल वगैरे काढून डायरेक्ट वरती केलो 5व्या मजल्यावरती. सांगितलं की दार ठोकून जेवढं मला जमेल तेवढं मी केलं. दार ठोकून जेवढे आले माणसं ते आले बाहेर लगेच, जेवढे अपंग वगैरे होते ते अडकले गेले खाली वरती. ह्या सगळ्या बचाव कार्यामध्ये तुला जखम कशी गेली? पायाला गंभीर दुखापत झालेला आहे, पाय फ्रॅक्चर झालाय, कशी दुखापत झाली त्या पायाला? पायाला मी जेव्हा इमारत पडली खाली तेव्हा मी नुकताच आतमध्ये जाणार आणि जेव्हा खाली आली इमारत तर ते जे विटांचे ठोकळे होते, प्रयत्न जेवढे मला पळायचा प्रयत्न करत मी पळत होतो, विटा ठोकाळला डायरेक्ट माझ्या पायावरती आला, तिथल्या तिथेच मी जागेवरती बसलो. स्वप्नीलने या ठिकाणी बचावाचं महत्वपूर्ण काम केलं. जे इमारत जी पडत होती त्यावेळेला इमारतीचे दरवाजे ठोकून 5व्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत दरवाजे ठोकून लोकांना जागरूक केलं आणि खाली यायला सांगितलं. त्याच्यामुळे एक वेगळी जनजागृती त्या जागृती झालेली आहे आणि अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहेत. सचिन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. की कशा पद्धतीनं देवदूतांमुळे अनेकांचे प्राण वाचलेले होते. घटनास्थळी आपण पुन्हा एकदा जातोय. आपला प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. तिथल्या रेस्क्यू ऑपरेशनची आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याच्याकडनं. सचिन, जर बघितलं तर गेल्या 12 तासांपेक्षा अधिक काळ हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे. आता साधारण 17 तास या दुर्घटनेला झालेले आहेत. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते. आता सध्याची तिथली परिस्थिती काय आणि कशा पद्धतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? काल रात्रीनंतर आता रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कोणताही अडथळा नाही. एक नॉर्मल थोडासा पाऊस मध्ये आधी येऊन जातोय, त्यावर थोडं काम संथ होत आहे, मात्र तर अडथळा म्हणता येणार नाही. मगाशी एक डेड बॉडी सापडलेली आहे आणि आत्ताच आपल्या मागे आपण बघू शकतो की एक डेड बॉडी सापडल्याचं वाटतंय, कारण आत्ताच काही माणसं या ठिकाणी जे पांढऱ्या रंगाचं कफन असं ते घेऊन गेले आहेत. अॅम्ब्युलन्स मागे उभी लागलेली आहे. त्यांनी असं वाटतंय की अजून आता गव्हर्नमेंटकडनं किंवा शासनाकडनं कोणतंही अधिकृत सांगितलं गेलं नाही की डेड बॉडी सापडली कसं आहे, पण मात्र मागची जी हालचाल आहे त्यावरनं असं वाटतंय की आत्ता पुन्हा काहीतरी नवीन सापडलं असावं. एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये प्रशासन कसोशीनी प्रयत्न करते की जास्तीत जास्त लवकरात लवकर या डेड बॉडी रिकवर व्हाव्या, त्यांच्या मार्फत प्रयत्न चालू आहेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, सर्व ताकद लावली जात आहेत. आता या ठिकाणी एनडीआरएफ मार्फत 2 श्वान आहेत, त्यांच्याही मार्फत तपास जात आहेत. थर्मल यंत्रणा आहे ती त्यामध्ये वापरलेली आहे. एकंदरीत जास्तीत जास्त प्रयत्न हेच आहेत की या ठिकाणी कसंही करून लवकरात लवकर डेड बॉडी रिकवर व्हाव्या आणि त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता आपण मागे पाहू शकतो की या ठिकाणी धावपळ उडालेली आहे. सर्व अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता काम चालू आहे. आता 1 पेक्षा जास्त डेड बॉडी मिळू शकतात. हा नाही, तो वेगळी थोडी माहिती येते की ऑक्सिजन मास्क मागे होतोय, त्यामुळे आता असलेला माणूस कदाचित जिवंत असू शकतो अशी शंका निर्माण झालेली आहे. ऑक्सिजन मास्कची मागणी, जे वरती कार्यकर्ते स्वयंसेवक काम करतात त्यांच्याकडनं ऑक्सिजन मास्कची मागणी होते. ते हाताने खुणून वरती दाखवत आहेत की ऑक्सिजन मास्क लवकर पाठवा म्हणून, त्यामुळे एक वेगळी आशा निर्माण झालेली आहे. अॅम्ब्युलन्स ही बदलली, जी मृतांना नेण्यासाठी जी अॅम्ब्युलन्स वापरली त्याच्याऐवजी जी पूर्ण सज्ज अॅम्ब्युलन्स आहे ती आतमध्ये वापरलेली आहे. त्यामुळे आता इथे कोण जिवंत निघू जर का हा जर का जिवंत निघाला माणूस असेल तर हा दैवी चमत्कार असेल, त्या माणसाचं लक असेल. येस, जिवंत माणूस आहे असं वाटतंय, कारण लोकांनी टाळ्या वाजून स्वागत केलंय.
प्रचंड आपण जल्लोष पाहू शकतो, जे बचाव कार्यात सहभागी झालेले कार्यकर्ते त्यांच्यामध्ये जल्लोष आहे, लहान मूल सापडलं असं वाटतंय. नीट अजूनही पक्की माहिती आपण देऊ शकत नाही, पण एक आशादायक बातमी आहे की कोणतरी याच्यामध्ये जिवंत सापडले. सचिन तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं कोणतरी या अपघातात तिथे जिवंत सापडलेला आहे. मी पुन्हा एकदा कॅमेरामनला रिक्वेस्ट करीन की त्यांनी कॅमेरा त्याच ठिकाणावरती ठेवावा, जेणेकरून आपल्याला कळेल की जिवंत व्यक्तीला बाहेर काढलेलं आहे की कोणाला काढलेलं आहे. आपण पाहतो आहोत की या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मदत कार्याला वेग आलेला आहे आणि अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. इमारत कोसळून जवळपास 17 तास झालेले आहेत, मात्र अद्यापही 17 तासांनंतर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मृतदेह अद्यापही बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अनेकांना ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकलेले आहेत आणि या 17 तासांनंतर जर कोण ढिगाऱ्याखाली येऊ शकत असेल, त्यातनं जर बाहेर काढलं जात असेल आणि ते जिवंत असतील, तर हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. सचिन, तुमच्या कॅमेरामनला सांगा की जे मगाशी त्यांनी जो शॉट झूम करून दाखवलेला होता, तिथे टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली आहे. बघूया आपण नेमकं एनडीआरएफच्या पथकाचं हे मोठं यश म्हणूया आपल्याला. आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत मुलगी, जिवंत मुलगी आतमध्ये. जवळपास त्या मुलीचे नातेवाईक ते खालती आता आपल्या समोर पाहू शकतो. पोलिसांची झटापट चालू आहे, मात्र पोलिसांना आवरण्याचा प्रयत्न करतायत. आता हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्या मुलीला आता सपोर्ट करणं गरजेचं आहे. मृत मुलीचे नातेवाईक समोर आहेत, आपण पाहू शकतो त्यांची झटापट चालू आहे. अँब्युलन्स आता बाहेर गेलेल्या मुलीला घेऊन बाहेर पडते. एक वेगळी बातमी, एक वेगळी घटना आहे की अगदी खरे सचिन, आपण पाहिलं की हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि दैवी चमत्कार आहे. ही मुलगी जी सापडली आहे, दैवी चमत्कार आहे. अगदी खरे सचिन, आपण पाहतो आहोत की पुन्हा एकदा या ठिकाणावरनं रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे. घटनास्थळावरनं आता जवळपास 17 तासांनंतर एका मुलीला बाहेर काढण्यात आलेला आहे. ही लहानगी मुलगी आहे, तिची रवानगी रुग्णालयात करण्यात आलेली आहे. त्यामुळे नंतर आता रुग्णालयात तिच्यावरती उपचार केल्यानंतर, प्रथम उपचार झाल्यानंतर डॉक्टर तिच्या तब्येतीविषयी सांगू शकतील. सचिन, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडले राहा, आपण या घटनाक्रमाचे वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत.